पनवेल जवळील खांदा कॉलनी वसाहत सिग्नल जवळील भूमी लँडमार्क प्रॉमिसेस या इमारतीत शनिवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, परंतु यात तिघे जण जखमी झाले आहेत. खांदा कॉलनी सिग्नल येथील भूमी लँडमार्क प्रॉमिसेस या इमारतीच्या 4, 5, 6 या मजल्यावर शनिवारी सकाळी इमारतीच्या डक्टला शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली. या इमारतीत वेगवेगळ्या मजल्यावर HDFC बँक, ॲक्सिस बँक, फिटनेस जिम व गाड्यांचे शोरूम, बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय या ठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणात येथे वर्दळ होती. आगीच्या धुरामुळे काहींना त्रासही होत होता, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून वेगळ्या कार्यालयात अडकलेल्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. घटनास्थळी एकूण 6 अग्निशमन दलाचे बंब पोहोचले होते. या आगीत अग्निशमन दलातील 1 जवान व 2 इसम असे किरकोळ जखमी झाले आहेत.